नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रिया मध्ये. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर आजपासून आपलं नवीन वर्ष चालू होत आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आनंदाने जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर आज ना आमच्या इथे रॅली सुद्धा निघते गुढीपाडव्यानिमित्त. तर त्या रॅलीमध्ये जर मी गेली तर नक्की ते तुमच्याशी मी शेअर करेल. तर इथे मी गुढी उभारायची तयारी करून घेते. तर निधीचे पप्पा आज लवकर कामाला गेले आहेत, आज त्यांना सुट्टी नाही, त्यामुळे गुढी उभारायचे काम माझ्याकडे आले आहे. तर श्रीच्या मदतीने आज मी हे काम करून घेणार आहे. गुढीला नेहमी नवीन साडीच वापरावी. जर तुमच्याकडे साडी नसेल तर तुम्ही त्याऐवजी नवीन ब्लाऊज पीसही वापरू शकता, पण काहीही असेल ते नवीनच वापरावे. इथे आता गुढीला हार, लिंबाचे ढाळा आणि जे ते काही घाटे असतात तर त्यासुद्धा मी इथे लावून घेणार आहे आणि माझी गुढी बनवून तयार झाली. तर इथे उंबऱ्यातच मी एक पाट मांडलेला आहे आणि पाटाच्या बाजूला मी फुलांची रांगोळी काढून घेणार आहे. काल मी थोडी एक्स्ट्राची फुलं आणली होती तर आहेत म्हटलं ह्याचीच रांगोळी काढून घ्यावी. दिसायलाही ते फुलांची रांगोळी छान वाटते आणि खाली पांढऱ्या रंगाची लादी असल्यामुळे त्याच्यावरती फुलांची रांगोळी उठूनही दिसते. फुलांच्या ऐवजी तुम्ही रंगीत रांगोळीही इथे काढू शकता. तर इथे मी गुढी बांधण्यासाठी काहीतरी शोधत आहे आणि निधीचं बघा मागे लुडबुड लुडबुड चालू आहे. मी ज्या रंगाची साडी घातली आहे त्याच रंगाचा तिला ड्रेस हवा होता. तर तिच्याकडे हे परकर पोलकं होतं तर तेच मी तिला घातलं. गुढी बांधण्यासाठी एक मी छोटी सुतळी घेऊन आली आहे. त्याचबरोबर श्रीला सुद्धा सांगितलं की थोडीशी तू मदत कर, म्हणजे हात लाव गुढीला, कारण शक्यतो पुरुषांनीच गुढी उभारावी. जर कोणी नसेल तर स्त्रीने उभारली तरी चालते असं काही हे शास्त्र नाही आहे, पण श्री होता तर म्हटलं त्याच्याकडूनच आज गुढी उभारून घेते मी म्हणून त्याला फक्त हात लावायला सांगितला आणि तो गेला आहे खाली. तर इथे एका सुतळीच्या सहाय्याने मी ही गुढी बांधून घेणार आहे, म्हणजे कुणाचा हात वगैरे लागला तरी खाली पडणार नाही, कारण मुलं ये जा करणार आणि दरवाजाच्या बाजूलाच ही गुढी आहे, त्यामुळे जेवढी जमेल तेवढी अगदी व्यवस्थित इथे मी बांधून घेणार आहे. आमचे हारवाले आहेत ते 5-6 दिवस काही येणार नाही आहेत, याआधी 2-3 दिवस ते आले नाहीत आणि आता इथून पुढेही 2-3 दिवस येणार नाही आहेत. मग मी काल फुलं आणलेली होती त्याच्यामध्येच हार बनवला होता. तर देवालासुद्धा मी हार बनवला होता. आता निधीच्या पप्पांना माहिती नव्हतं, त्यांनी देवपूजा केली पण हार काही घातला नाही. तर मी इथे देवाला हार घालून फुलंही वाहून घेते, कारण देवरा म्हटलं की फुलं नसली की एकदम असं सुनं सुनं वाटतं. तर म्हटलं अगोदर फुलं वाहून घेते, हार घालून घेते आणि नंतर इतर कामं करते. माझी इथे गुढी उभारून झालेली आहे, त्याचप्रमाणे गुढीची पूजाही केलेली आहे. तर इथे मी सुरुवातीला साखरेचा नैवेद्य दाखवला होता, नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवेन. गुढी उभारल्यानंतर एक नारळ फोडायचा असतो आणि इथे मी डाळ, गूळ आणि कडुलिंबाची पानं असा इथे प्रसाद ठेवला आहे. तर हा प्रसाद नंतर गुढी उतरवल्यानंतर सगळ्यांना वाटायचा असतो. गुढीची पूजा झाल्यानंतर श्रीसुद्धा म्हणाला माझ्या सायकलची पूजा मला करायची आहे. तर त्यांना मी एक ताट बनवून दिलं आणि निधीला आणि श्रीला दोघांनाही खाली पाठवलं. तर इथे निधी बघा सायकलची पूजा करते, तर तिला ज्या पद्धतीने मी घरी सांगितलं त्याच पद्धतीने पूजा करते. हळदी कुंकू लावून पाणी ओतून सगळी व्यवस्थित तिची पूजा चालू आहे इथे.
तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मुलांना स्वतःहून करायला द्यायच्या, म्हणजे त्यांच्या ते लक्षातही राहते आणि आपली संस्कृतीचा वारसाही ते इथून पुढे जपणार, त्यांनाही सगळी माहिती मिळेलच. इथे पुरणपोळीचं नैवेद्य झालेलं आहे आणि नैवेद्य गुढीला दाखवून घेते, त्यानंतर आम्ही जेवून घेतो आणि नंतर इतर कामही करून घेणार आहे, कारण संध्याकाळी रॅलीसाठी सगळं आवरून जायचं आहे. इथे संध्याकाळचे 6 आहेत आणि आता माझी तयारी चालली आहे गुढी उतरायची, कारण संध्याकाळी गुढी ठेवायची नसते, ती उतरून घरात आणायची असते. म्हणून इथे मी साखरेचं नैवेद्य दाखवणार आहे गुढीला. पाण्याने साखर घेऊन जाते आणि नैवेद्य दाखवणार आहे याचाच. गुढी उतरताना सुद्धा काही जास्त करावे लागत नाही, हळद कुंकू लावायचे आणि साखरेचं नैवेद्य दाखवायचं आणि उतरून घरात घेऊन यायचे. तर इथे मी साखरेचं नैवेद्यही दाखवलेलं आहे. तर इथे गुढी उतरवून आणल्यानंतर जे काही कलश आहे किंवा हार ते साखरेच्या गाठ्या वगैरे ते सगळ्या मी काढून घेते आणि सगळं जागच्या जागी ठेवायचं. तर ज्या साखरेच्या त्या गाठ्या आहेत ना, त्या मुलांना खायला खूप आवडतात. आम्ही लहानपणी खूप असं खायचो, घरातल्या पण खायचो आणि बाहेर कोणी दिलं ना तर तेसुद्धा खायचो आणि खूप छान लागतात त्या. मी लहानपणी भरपूर अशा गाठ्या खाल्लेल्या आहेत आणि निधीला जास्त नाही आवडत गोड, पण श्रीला खूप आवडतं तर त्याला सुद्धा आज हे देणार आहे. आणखीन कोणाकोणाला हे खायला आवडते ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर यामध्ये कलरवाल्याही असतात आणि अशा एका कलरमध्ये सुद्धा असतात, व्हाईट, ऑरेंज, ग्रीन असे बऱ्याच कलरमध्ये मिळतात या. तर इथे माझी गुढी उतरवून झालेली आहे आणि मुलं ट्युशनवरून आल्यानंतर त्यांना ते खडी साखरेचं जी माळ असते ना ती खायला देणार आहे. आणि आज आहे रॅली, इथे रॅली काढली जाते गुढीपाडव्यानिमित्ताने. तर तिथे खूप छान छान कार्यक्रम वगैरे असतात, लेझिम पथक वगैरे असतात. तर आज मी जाणार आहे तिकडे, तर तयारी वगैरे करून ठेवलेली आहे आणि सकाळी जी साडी घातली होती ना ती दिवसभर घातलेली आणि घामाने खूप खराब झालेली, म्हटलं आता साडी चेंज करावी म्हणून मी ही काल उद्यापनासाठी ही साडी नेसलेली ना तीच साडी आज पुन्हा नेसलेली आहे. आणि पूर्ण तयारी करून आम्ही आता चाललो आहोत रॅलीमध्ये. तर चला मग जाऊया रॅली कशी आहे ते इथली बघायला. इथे एक रथ सजवला होता आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला होता, त्याचबरोबर लहान मुलांचे डान्सही इथे होते. कोणी शिवाजी महाराज बनलं होतं, कोणी जिजाऊ बनलं होतं, तर कोणी राम आणि लक्ष्मण बनलं होतं.
आजचा व्हिडिओ इथे संपवते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।